की हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून हा मेसेज देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि याबद्दल आता दिल्ली पोलिसांनी फोनवरून ही धमकी आल्यामुळे दिल्ली पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केलेली आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, दिल्ली पोलिसांनी आता या सगळ्याला तपासाला सुरुवात केलेली आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्याचबरोबर भाजपचे जे नेते आहेत मनोज तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेऊयात प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत काय सांगशील या सगळ्याबद्दल? महत्वाचं म्हणजे आज फोनवरून मेसेज आलेला आहे मनोज तिवारी यांना, त्या फोनच्या मेसेजमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मनोज तिवारी तुमची आम्ही हत्या करू आणि आपण ज्या पद्धतीनं आपलं सरकार चालवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्याची आम्ही हत्या करू अशा प्रकारची धमकी फोनवरून मेसेजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातली चौकशी आता दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. महत्वाचं म्हणजे हे या महिन्यातली ही दुसरी धमकी आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलेली आहे. जी यापूर्वी केरळमधून ही धमकी आली होती त्यांची हत्या करण्याची, त्यानंतर आज ही दुसरी धमकी आलेली आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा फोन कोणाचा, हा नंबर कोणाचा, याची देखील चौकशी आता सुरू झालेली आहे. थोडी अगदी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर पुढची बातमी आहे एका अपघाताची. नाशिकमध्ये सिन्नर शिर्डी महामार्गावर 4 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झालाय तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. गॅस कंटेनर, असेंट कार, स्विफ्ट डिझायर आणि अज्ञात ट्रकची भीषण धडक झाली आहे. दादली फाट्याजवळ हा अपघात झाला. या धडकेनंतर कारचं मोठं नुकसान झालंय. दोन टप्प्यातील कारवाईमध्ये 27 IRS अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारनं भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी तयार केल्याचं कळतंय. या यादीमध्ये 50 ते 60 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लवकरच अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. तिसऱ्या यादीमध्ये IAS आणि IPS त्याचबरोबर इतर सेवांच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. काही अधिकारी सरकारी मालकीच्या कंपन्यात सुद्धा आहेत. अमेठीच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून एका आजारी महिलेला मदत केली आहे. रुग्णवाहिकेतून या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेला चालता येत नसल्यानं ती व्हीलचेअरवर बसली होती. स्मृती इराणी यांनी आपली कार थांबवली आणि त्या आजारी महिलेला रुग्णवाहिकेत बसवलं. स्मृती इराणी यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही होते. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना भेटण्यासाठी प्रमोद सावंत 2 दिवस अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.